आता हा फ्रेश गोजू आहे कोथिंबीर घातलेला, आणि हा जो आहे हा महिना दोन महिना टिकेल फ्रीज मध्ये ठेवला तर। आमगेल रेसिपी करत असा चिंचे गोजू, हा दोन पद्धतीनं बनवता येतो। आमच्या इथे कोणतेही देवकार्य असो किंवा कार्य असो, छान लग्न असो, ताटात डावीकडे जसं लोणचं आणि चटणी दिली जाते तसंच हा चिंचेचा गोजू दिला जातो। चिंच म्हटले की तोंडाला पाणी सुटतं। कसा करायचा दोन पद्धतीनं आता लगेच दाखवते। चिंचेचा गोजू म्हटलं की त्याच्यामध्ये चिंच ही हवीच। मस्तपैकी पाणी घालून चांगला खोळ काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर पण घालायची आहे। आणि काय काय घालायचं आहे ते दाखवते। पहिलं वाटण काय काय करायचं आहे तेही दाखवते। या इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, ह्याच्यामध्ये एक अर्धा इंच आलं आणि सुख्या मिरच्या, तिखट पण व्हायला पाहिजे गोड पण व्हायला पाहिजे, मस्तपैकी सुख्या मिरच्या घाला एक चार पाच। मग ह्याच्यामध्ये गूळ घालूया आपण। आणि थोडीशी कोथिंबीर वाटताना घालायची आणि थोडी कोथिंबीर नंतर फ्रेश। आणि ह्याच्यामध्ये आता चिंचेचा खोळ आणि हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। चवीपुरता मीठ घाला। एक वाटीभर चिंच एक वाटीभर पाण्यामध्ये भिजत घालायची, त्याचा चांगला खोळ काढायचा आणि तो आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा। आता हे वाटून घेते, पाणी घालू नका। आता हे छान वाटून आणलेलं आहे आणि बघूया। येस, मस्तपैकी हा चिंचेचा गोजू रेडी आहे। ह्याच्यात काय काय गंमत करायची ते दाखवते। फ्रेश कोथिंबीर अशीच घालायची, म्हणतो चिंचेचा गोजू, खरं ह्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात असते। हा जो गोजू आहे हा फ्रेश तुम्ही असाच वाढू शकता, पण समजा तुम्हाला हा जर टिकवायचा असेल तर काय करायचं तेही दाखवते। थोडा फ्रेश सर्व्ह करते आणि थोडा टिकवण्यासाठी काय करायचं तेही दाखवते। हा आपण फ्रेश सर्व्ह करू। आता हा पॅन आणि हे तेल दोन्ही गरम झालेलं आहे। आता आपण ह्यात थोडीशी मोहरी घालू आणि विष्णूजींचा हिंग घेऊ अगदी एक चिमट बास। आणि ह्याच्यामध्ये हा आपला चिंचेचा जो गोजू आहे तो घालू। हे मिक्सरसुद्धा आपण धुऊन ह्याचं पाणी ह्याच्यामध्ये घालूया आणि हे सगळं मस्तपैकी एकदा छान उकळून घेऊया। छान अशी उकळी आलेली आहे, मस्त शिजलाय आपला चिंचेचा गोजू। गॅस बंद करू आणि ह्या बाजूला तो टिकणारा गोजू म्हणजे जास्त दिवस तो घाल, त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर। आता हा फ्रेश गोजू आहे कोथिंबीर घातलेला, आणि हा जो आहे हा महिना दोन महिना टिकेल फ्रीज मध्ये ठेवला तर। त्याला फोडणी दिसतेय तुम्हाला। मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे, एंडलिंग द्यायची आहे पण शब्द सुचत नाहीयेत। आणि हा चिंचेचा गोजू आमगेल रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि असं मस्त तुम्हाला दाखवते कसं खायचं ते, असं बोटं बुडवायची। यम्मी, काय सांगू, पुढचे शब्दच नाही आहेत माझ्याकडे। करूनच बघा केल्यानंतर कशी झाले ते कळवायला अजिबात विसरू नका। बघत रहा मास्टर रेसिपीज।